विदर्भ ट्रॅव्हल्स या नामांकित विदर्भ ट्रॅव्हल्स गाडीमध्ये सिंगत ते दिग्रस पर्यंत एका पीडित महिलेसोबत विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत महिलेनी तक्रार केली असता विदर्भ ट्रॅव्हल्स हे वाहन दिग्रस पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये लावण्यात आले. महाराष्ट्र राज्यामध्ये खाजगी प्रवास करणारे प्रवासी फार मोठ्या प्रमाणात आपल्या कामानिमित्त त्यांना प्रवास करावा लागतो. यामध्ये 300 ते 500 किलोमीटरचा प्रवास होईपर्यंत प्रवाशांना त्यांच्यावर अतूट विश्वास ठेवावा लागतो. दर महिला सुरक्षेचा प्रश्न पूर्ण भारतभर ऐरणीवर आला असताना विदर्भ ट्रॅव्हल्स या गाडीमध्ये सिंगत ते दिग्रसपर्यंत एका पीडित महिलेसोबत विनयभंग झाला आहे. 7 घंट्याचा कालावधी उलटूनसुद्धा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही आहे. पीडित महिलेला धाकधपट करून तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडत असल्याची गोपनीय चर्चा परिसरामध्ये होत आहे. पोलीस स्टेशन डायरी येथे भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता नकारात्मक भूमिकेतून सांगण्यात आले की गुन्हा दाखल झाल्यावर सांगतो. याबाबत महिलेने पोलीस यांना माहिती दिली असता पोलिसांनी तक्रार दाखल केल्यावरही अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.